लोकांमध्ये भरपूर उत्साह आहे. त्याचप्रमाणे विदाऊट निर्बंध, कोणतेही निर्बंध न पाळताना, जे काही लिमिटेड आहे ज्याच्यामुळं दुसऱ्याला त्रास होणार तेवढे निर्बंध टाकून आपण साजरा करणार आहेत. पुणे पोलीस एकदम सज्ज आहेत. आपण एक फॅसिलेटर म्हणून काम करणार आहेत आणि जे काही अडचण असेल त्याच्यासाठी आमची तयारी सुरू आहे. ट्रॅफिक असू द्या, महिला सुरक्षा असू द्या, रांगा लावणे असू द्या, सिक्युरिटी असू द्या, बाकी इतर गोष्टी त्याच्यासाठी आम्ही सुरू की ज्यांना पहिले आधी परवानगी असेल त्यांना त्याच दिवशी आम्ही परवानगी देतो. आणि जवळपास प्रत्येक मंडळनी गेले 3 वर्षाला काढलेल्या त्या सगळ्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. काही लोकांनी 5 वर्षाची मागणी केलेली आहे, त्यांना पण आपण 5 वर्षासाठी परमिशन देतो. टोलपाटा संदर्भात अनेक तक्रारी पोलीस स्टेशनला दाखल त्याच्यावरती काय कारवाई केली किंवा काय केली जाणार आणि किती पथक मिळवणुकीमध्ये असतात ते आत्ता सध्या सांगता येत नाही. पण आपण जे म्हणताय तसं बरोबर आहे. ढोल तासाबद्दल तक्रारी सुरू आहेत, हे एक बॅलेन्स आपल्याला करावं लागतात. त्यांना पण प्रॅक्टिस हवी आहेत आणि लोकांना नॉईज पोल्युशन नको आहेत आणि म्हणून आपण काही वेळेचे बंधन टाकलेलं आहे. 1 किंवा 1.5 तास सगळ्याला चान्स देतो आणि शक असेल तर त्यांना मैदानातला करायला सांगतो. आणि मग आपण बघू, एकदा नियरर टू डेट जेव्हा गणपतीची तारीख जवळ येईल तेव्हा परत आपण हे डिसिजन परत एकदा रिलूक करूया.